नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही ऐकताय रंगराव बापू पाटील यांची डाव ही कादंबरी आणि आज भाग चौथा उज्ज्वला भिंतीला टेकून बसली ती हुंदके देत होती मुक्ताबाई स्वयंपाकघरात जाऊन गप्प झाली हणमाला मात्र खूप राग आला होता तो मनातून जावयाला शिव्या हसडत होता एवढा तालेवार होता तर ता झक मारायला सासरवाडीला कशाला आला होता आणि काय सांगा ना बी तो वळून सोप्यात आला तू गडन ग नशिबात लिवलेला कोणी पोचणार नाही काय झालंय ते बघू चौकशी करू अगं उठ हनुमा पोरीची समजूत घालायला लागला तेवढ्यात भीमाप्पा नदी काढल्या अंगानं वैरणीचा बिंडा घेऊन आला भीमाप्पाची वाट हणमाच्या घरावरनं गेली होती डोक्यावरचा बिंडा जरा वाकडा करून तिरक्या नजरेनं बघत म्हाताऱ्या भीमाप्पानं विचारलं काय रे हनुमा काय भानगड अ कोळ्यानं मासा दिला का मी आज याला घरात द्यायला सांगितला होता कोळ्यानं मासा दिला पण पावना बिन जेवताच गेला अ डोकीवरचा भारा खांद्यावर घेऊन भीमाप्पा त्याच्याकडे आश्चर्यानं बघायला लागला काय काय भानगड काय झालं भीमाप्पानं आणखीन विचारलं तर काय कळ ना नदीसनं फिरून आला आणि सुटकेस उचलली तो चालायलाच लागला आम्ही आडिवलं पण पोरीच्या अंगावर थाड थाड मारून निघून गेला अरे बघू काय झालं आलो आलो थांब वैरण टाकून येतो हो ओझं जास्त झाल्यामुळे भीमाप्पा तिथनं हल्ला त्यालाही काही कळे ना हणमा सोप्यात आला आईला यग बाईदाच मानायची नदीला गेल्यावर भूत लागलं काय त्याला हणमा मनाशी बडबडत बसला पुन्हा चिलीम भरायला लागला तू राती त्याला काय म्हणली बिनली का ग पोरी मी कशाला काय म्हणू राती काहीच नव्हतं यातलं आज सकाळी आमचं जायचं ठरलं होतं मग एका एक काय अंगात आलं काय भाडव्याच्या तिथं असा करत होता का कधी नाही व छरी काही काय कोणा ठाव नाही तसं काय नाही मग मला बी काय कळ ना तोच भीमाप्पा आला उज्वला उठून आत गेली हनुमान चिलीम पेटवली स्वतः एक झुरका मारून भीमाप्पाकडे दिली मुक्ता चौकटीत गप्प उभी होती आता बघा किंवा भीमाप्पा काय म्हणायचं या काराला मुक्ता म्हणाली काय अजून साडचं ती संपलेली नाही हेच म्हणायचं भीमाप्पा नाही चिलमीचा एक, एक जोरात झुरका मारला जरा दम काढा दम अ काय झालं होतं ते बघू काय पोरगं तसं वाव ग नाही आणि मग सर्वजण थोडा वेळ गप्प झाले भीमाप्पा काय सांगतोय याकडे सगळ्यांचं लक्ष होतं बरं काय झाली काय भानगड का रुसला पाहुणा अचानक असं घडलं तरी काय दिच आम्हाला काय कळ ना सकाळी फिरायला जातो म्हणलं तर काही नव्हतं पण नदीसनं फिरून आलं आणि पाकच गडी पेसाळला पूरगी काय अष्ट न म्हणली बिनली काय बघा नाही व मी कायच नाही बोलले चेष्टे नसू दे काय म्हणलं नाही मी उज्ज्वला हुनके देतच म्हणाली गप गप रडू नग एक एक येळ असती अवा उन्हाळा कवा पावसाळा पण लैती करून उन्हाळाच असतोय बघ माणसाच्या दाव्यात आणि भीमाप्पानं पुन्हा एक झुरका मारला हणमाकडे चिलीम दिली हिल माणूस किती जरी चांगलं वागलं तरी जावं आपला गुण उधळल्याशिवाय राहत नाही हेच खरं बरं काय अंगठी फिंकटी केली का नाही जावं याला आता केली की तो पहिल्यांदा इकडं सासरवाडीला आला तवाचा अर्धा तोळा सोनं घेऊन चांगली याडनाची शुद्ध सोन्याची अंगठी केली झालं तर चांगली भारीतली कापडं आणली पाचशे रुपयाचा पॅन्ट पीस पाचशे रुपयाचं व्हॅनेला कापड असं सगळं मिळून दोन तीन हजार खर्च केले की बघा तवा आणि आता वर टांगडा करून गेला पळून आता या अवला काय म्हणायचं सांगा आता पाहुण्या खवडू नका आपलीच पोरगी ना द्यायची तिथं कुठं काय झालं याचा तपास घेऊ भावना तसा चांगला आहे वावगा वागणारा नाही पाणी कुठं मुरतं इतके हुडकू मी भी तेच म्हणते पण कसं काय मनात घेतलं आणि पाकच गोवाडपाना सोडून दिला अचानकच आणली गाडी आम्ही सगळा सायपा करून वाट बघत बसलो इथं आतून मुक्ता म्हणाली मग भीमाप्पा ही दुचित झाला बराच वेळ कोणी काही बोललं नाही अण म काय माझ्या डोक्या ह्यात एक विचार आलाय कोणचा पाहुणा फिराय कुठं गेल कृष्णा काठ आला मग मला एक शंका येते बाबा कोणची तो जर तिथल्या खडकाव बसला असेल तर त्याला काहीतरी तिथलाच बाधिकार झाला असणार तिथं काही मास नसनी बाधा झाली बरं का ना मला तर हीच दाट शंका येते की जाण्यापूर्वी ह्यातलं काहीच नव्हतं आणि परत आलं ते पिसाळ्या करायला लागलं आत परत मुक्ता बोलली मग आपण असं करायचं का मीरा माळणीला विचारूया की ती देवऋषीपणा करती अंगात येतं तिच्या शिवाय कौल लावून बघती तिच्या आईचा डोवापार तिच्या तिला काय येते उगा भोल लावी बाई उगा माणसं नादार लावती ती आणि पैसा बी उकळती अशी तिची चालच आहे हणमान सगळंच एका दामात सांगून टाकलं पण भीमावर म्हणाला अरे ती तिकडं कशी का ना आपल्याला काय करायचं आपल्याला गुण आला म्हणजे झालं तिचं काय बिल असेल देऊन टाकू घ्या आपण हा पण गुण आल्यावर पैसे द्यायचे बरं का नाहीतर ती चांगलाच पैसा उकळाला आपल्याकडनं अरे गुण आल्या बिगर एक पैसा सुधीक तिला द्यायचं नाही असं कबूलच करून घ्यायचं तिच्याकडनं हा मग चालतंय मग चालतंय काय ग तुझं काय म्हणणं आहे हनुमान आत बघत विचारलं नाही मला बी तेच वाटतंय काहीतरी देव देव देवऋष्याचं बोताख्याताचं असलंच काहीतरी बघाव आता हण्माला थोडा आधार वाटायला लागला होता मुक्ताबाईलाही जरा बरं वाटलं उज्ज्वलानं सुटकेचा निश्वास टाकला मग भीमापा उठला उद्या जाऊ आपण मीरा रा हा हां जाऊ की मग आता चलू का अरे पण तू जेवला आहे का हणुमान भीमाप्पाला जिव्हाळ्यानं विचारलं भी नाही अजून बिंडा टाकला आणि तसाच इकडं आलो मग भीमाप्पा असं कर की काय म्हणतो आता ही तर जेव छ छ ती वाट बघत असन आणि घरात केलेल्या माझ्या वाटणीच्या भाकरी कोण खाणार आपण दोघं खाऊ की शेळ्या संध्याकाळी नाही नगर आहे हे बघा बी मप्पा जाऊ नागा ते माश्याचं कॉर्डेस केलेलं कोण खाणार इतकं अरे तुमचा जावं रुसून गेला याच्या दुःखात तुम्ही आणि मी मासा खायचा वय काय होतंय त्याला त्याच्या नशिबात नका का चांगलं चुंगलं खायचं चा? किर्यानिष्ठ हो बख का आणि चिडून बोलला आणि आत बघत म्हटला ए वाडग लय भिवून मारायची येळ आली आता मग मुक्ता आतनं तांब्या भरून घेऊन आली आणि मग दोघेही उठले भीमापानं चूळ भरली हणमानं चूळ भरली सोप्यातच घोंगड्याची पट्टी टाकून दोघं बसले आणि दोन ताटं वाढून घेऊन मुक्ता बाहेर आली पण जेवणाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं माती खाल्ल्यासारखं जेवण लागत होतं मीरा माळीन मळ्यात माले राहत होती एक भलं मोठं पाल्याचं छप्पर घालून ती तिथली शेती करी दोन पोरं देवानं तिच्या पदरात दिली होती दोघांचीही लग्न करून देऊन ती आता निवांत झाली होती देवऋषीपणा करून पैसा चांगला मिळवत होती आसपासच्या अनेक खेड्यातली माणसं तिच्याकडे येत ती आळाबांधा करून दे एक आळाबांधा करून द्यायला दोनशे रुपये कधी स्पेशल आळाबांधा करायला पाचशे रुपये असा तिचा दर ठरलेला होता कधी लिंबू मंत्रून दे कधी ताईत दोरा दी लिंबू मंत्र देऊन जर गुण आला नाही तर मग आळाबांधा करून दे गावात ती आली की माणसं टकामाका तिच्याकडे बघायची तिच्याबरोबर क्षणभर बर बोलल्याशिवाय गावातल्या माणसांना चैन पडायची नाही कोणी चेष्टेनं कोणीच आवडपणे बोलत असे त्याचं तिला काहीही सुखदुःख वाटत नसे ती हसत खेळत उत्तर दे तसलं बोलणं तिलाही आवडत होतं तिच्या मनाला सुखवत होतं ती फलकारा मारत गावातनं हिंडे देवऋषी पाण्यासाठी मग आपोआप आप चार गिराई मिळत आपलं काम करून ती मळ्याकडे परतत असे कधी माणसं तिच्या मळ्याकडे जात हणमा तिच्या माळ्यात आला ए मावी काय चाललंय झालं का चा आवाज ऐकून मीराची थोरली सून बाहेर आली डोईवरचा पदर नीट घेऊन तिने विचारलं काय व अगं मा आहे कुठंय ती की या सून आत गेली मागोमाग हणमाही गेला बासा की लाकडी माच होता त्यावर हणमा टेकला सून चुलीवर पातेलं ठेवून त्याला जाळ घालत होती कुठं गेले मालक हणुमान विचारलं ते वय ते वैरणीला मळीलाय मळीला काय मका का केलाय कंस काय आलेत का, का? कुठली व ढोरासनी घालाय केली कंस ठेवते कोण भोसलेचा पोरगा पाकराज्या शिकाराला येतोय म्हणा तिथं आणि येताना मैत्र गोळा करून येतो गावातलं त्यानं कोणच ठेवा ना कंस आईला त्या शिकार करणाऱ्याचे हणम्यानं दीपक भोसलेचा विषय निघताच एक शिवी हसळली बरं गेल्या कुठं म्हणायच्या मामी ती की गोठ्यात गोठ्यात काय करतात साकाळच्या पाऱ्यात धारा व धारा काढायच्या चालल्या आहेत अन धाकला गडी त्यो जोड गेलाय द्यावाला म्हणजे दाल लहान बायको हां तुम्ही फिरून आला का नाही कोण हो अरे तुम्ही आणि तुमचं मालक लईनदीच आम्ही रत्नागिरीला होतो ना दोन वर्ष का त्यासनी वाचमनची नोकरी नव्हती का मग आता नाही वय ओ तो कारखाना झाला बंद त्याची नोकरी बी गेली सासूबाई म्हणले आपली शेती रगड ती कोण करणार भाऊ भाऊ करा शेती काय कमी का नाही पाडायचं मग आलो आम्ही माग तेवढ्यात मीरा हातात दुधाची चरवी घेऊन आली कासांडीवर दुधाचं थेंब सांडलं होतं आणि फेसाचा फुगा काठाच्या वर आला होता तिने मोकळ्या झिंज्या सोडल्या होत्या त्या छातीवर उडत होत्या सुनबाई रेडको आकडायला गोठ्याकडे गेली काय हा नम फांड मेरा मीरा म्हणाली आलो वाईज काम लागले काम लागले हो तुम्ही येणार आम्ही इकडं मी लोक आहे ते बघायला नाही येणार कधी तिने कासंडी खाली ठेवली मोकळे केस एकदा चापून चोपून बांधले चहा ठेव ग या खांडाला खोंड चहा पितो बाहे ग मग काय दूध देऊ आहे न ग कर चापला तुझ्या हातचा पिऊन पिऊनलाही दिवस झाले तुला यायला कोण नको म्हणते येई बाई इथं अगं सवड कुठं यायला हे बघ आवड असली ना का सवड होती अगं त्यात पुरीचं लगीन केलं गेल्या वर्षी त्या आपाते कर्जानं बोडायची येळ आली त्यात तो जावाय घावला हरामखोर मजी अगं परवा दिवशी गोडवानी आला राती राहिला सकाळी जेवण केलं माश्याचं आणि ते जेवण टाकून एका एके गाडी हाणली पुरीला ढकलून दिलं अगं बाय ते कशा बाय तेच तर कळ ना या एकी पिसाळला निघून गेला हान मा हान म काहीतरी दुसरी भानगड असन हा मला बी तेच वाटते ते कुठं गेलता का गावात बाहेर नदी उ गेलता फिरायला हां बघ तिथं जर तो त्या मोठ्या दगडा वाचला असला ना तर तिथलंच त्याला काहीतरी लागला असन अरे तो शिकलेला पोरगा म्हणून तेवढ्या भागलं नाही तर तुमच्याकडं तो घुमतच आला असता भूत लागून हा मला बी ती शंका आली म्हणलं या कायकी पोर असं का बिघडलं पोहराचा काय द्वास नाही रे तिथं एका बाईने जीव दिलाय असं जुनी जाणती माणसं म्हणतात आणि तिथलं भूत लय जाणंच नाही लागलंय आ मला बी हाय माहिती तेवढे तिने चहा गाळला दोन कप भरले आखरी दुधाचा केला आहे लय दिसा ना आला ना तू बरं माझ्या कामाचं बघ तेवढं चल की देवघरात कौल लावते ती उठली एक लहानशी खोली होती त्यात तिचे देव होते दोघेही तिथे बसले तिने देवाच्या अंगावर भंडारा फेकला उध आई उध असं म्हणून तिने डोळे मिटले असा बराच वेळ गेला तिने पुन्हा डोळे उघडले देवापुढचा भंडारा घेतला हणमाच्या कपाळाला लावला त्यांनी भक्तिभावानं समोरच्या देव्हाऱ्याकडे तोंड करून हात जोडले चांदीचे पितळेचे देवाचे मुखवटे समईच्या प्रकाशात झळकत होते एक मुखवटा मोठा होता त्याच्याकडे टक लावून हणमा म्हणाला देवा माझं एवढं का शदबी गाडलाय बघ माझी चुके काय असेल तर माझ्या पात्रात घाल असं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा डोळे मिटले भक्तिभावानं नमस्कार केला उध आई उध मीरानं भंडारा उधळला देवावर फेकला देव्हाऱ्यावर पिवळ्या भंडाऱ्याची उधळण झाली समईचा प्रकाश उजळल्यागत वाटला आई येल्लो आई याच्या ये पोरीचं नान लागल का नाही लागणार असेल तर उजवा कौल दे नसल तर डावा असं म्हणून तिने मोठ्या मुखवट्याच्या दोन्ही डोळ्यांवर दोन फुलं चिकटवली आणि विजलेली उदकाडी पुन्हा समईवर धरून पेटवली असा अर्धा तास गेला कोणतंच फुल खाली पडे ना देवाकडून कुठलाही कौल मिळाला म्हणून तिने पुन्हा एकदा म्हटलं काय येल्लो आई हे अगं अगकांचा तरी कौल दि की का उगच कोड्यात टाकले तुझ्या मनात तरी काय निवत देतो नारळ देतो असंही तिचं म्हणून झालं पण फूल काही पडे ना ती वळून हनुमाला म्हणाली हनुमा ताई आईची यात्रा करतो का वर्षाला नाही वर्षाला नाही तीन वर्षात नाही एकदा करतो जत्रा करून किती वर्ष झाली तीन होऊन गेली की मग त्याच्यामुळं हे लाचण लागले माग जत्रा करतो मन पाय बघू काय उत्तर येते मग पुन्हा एकदा त्यांनी हात जोडले डोळे झाकले मनातनं जत्रा करतो असं देवाला वचन दिलं आणि पुन्हा डोळे उघडले काय म्हणलास जत्रा करतो म्हणलं की अरे जत्रा करतो म्हणला पण देवाला काय देतो म्हणला कोंबडी का कोंबडा का बकर नाहीत तसं काय बॉल यालो नाही मग तसा देव कसा पावन र काहीतरी देतो म्हण की काय म्हणू बकरं देतो म्हण म्हणजे बाकीची भानगडच नको देवानं बी एवढं दुचित व्हायला नको आणि कायच नको पण हणमा हे म्हणायच्या आत देवानं डावा कौल दिला अर रा आणि महा अवघड आहे रगाडे गाड्या देव आहे बाबा पुरीच्या नान्याचं अवघड आहे तू आणखीन एका दिवशी ये आपण निवांत बघू माझ्या अंगात आलं ना तर सगळा उलगडा होत आहे बघ मग कोण्या दिवशी येऊ आज कोणचा वार आहे आज गुरुवार मग सरळ मंगळवारी ये की बरं बघू जरा निवांत आज काय सूर लाग ना कशात तरी घोडं पेंड खातंय जरा बैजवार बघू त्या दिवशी बरं चालल की उठू का, का? का, का आता मी का अगं जातो की रानातली कामं आणि तशीच पाडल्यात जनावरांचणी वैरण आणायची त्यात या प्रकरणानं माझं डोसकच आहे बघ काय भिवू न गं सगळं सवनं होतंय दोघेही बोल देवघरातनं बाहेर आले चलू का आता जीवून जातो का आता कसलं जीव ती मी रामा आम्ही माझं एवढं सरळ झालं ना का दहा येळेला जेवलं बघ तुझ्यात खर र अगं वैकी एवढा तिढा सुटू दे मग मोकळाची मी पण आता पाहिल्यासारखं येत नाही इकडं लय काम आहेत आता परपंचाच्या लागला वय माग परपंचाच्या काय आम्हाला जलमाला लागलाय तो दोघेही बोलत बोलत घराबाहेर आले छपराबाहेर हिरीच्या काठावर पायावर मुडकं ठेवून पहुडलेलं कुत्रं एकदम गुरगुरायला लागलं का रे ओळखी सरला वय आपले माणसाची मीरा कुत्र्याला म्हणाली चांगलं तयार झालं की, की तावं पिल्लू होतं अरे दोन भाकरी तांब्याभर दूध आहेत याला वरचालत निघू का चल की आले तितवर घालवत आता घालवायला मी काय बित्रागडी ये नाही रे दुसरंच एक काम आहे चल पुढं सांगते दोघेही छपरापासून दूर झाले एका आंब्याखाली उभे राहिले अनुमानं विचारलं काय म्हणली मामे काय भानगड काय अरे भानगड आहे म्हणून तर तुझ्याबरोबर हितवर आले मीरानं मागे वळून बघितलं आणि हळू आवाजात म्हणली हनुमा हनुमा भानगड अशी आहे मंगळवारी रात्रीची वस्तीला मग बुधवारी आपण लावू कौल अंगात आलं तर लयच बेस कोड्यात टाकलं मला तू कोड्यात नाही आणि फॉड्यात नाही हा अगं हे बघ मी तुझ्या पोरीचं सुरा लावून देते माझ्या विश्वास ठेव तू बरं ठीक आहे जशी तुझी मर्जी आता तरी चालू का मंगळवारी यायचं इसरायचं नाही अगं मी काय इसर मला कामाची जरूर नाही वय वाट बघते हा हा बघ बघ आणि हे बघ हान मा जेव्हाच आमच्यात ये अगं ते एक अशाला आणि गप बर असं म्हणून हाणमानं दोन चार पावलं उचलली मीरा आंब्याखाली तशीच उभी राहिली हणमाकडे बघत तोच हणमा अगरकण मागे वाढला चलू का आता बर बर आणि मग पुन्हा हणमा वाढला गावाच्या दिशेनं निघाला तो आता पहिल्यापेक्षा जास्त गतीनं पावलं टाकत होता संध्याकाळची वेळ झाली होती दुपारचा ढोलका काढून पाखरं आता शिवारात भरारत होती उन्हाचा काटा मऊ झाला होता थंडीचे दिवस होते त्यामुळे दुपारी कमी आलेली थंडी आता वाढायला लागली होती जित्राभ थंडीनं गारठत होती अंगाला वाऱ्याची झुळू काही सहन होईना म्हणून मीरा माळीण चुलीपुढे चहा उकळत होती एवढ्या दादू नांगरे हातात दोन पारवं घेऊन छपरा पुढे आला कोण आहे म्या हाय दादू कार र लांबसा काम होतं वाईच मग आत ये तो वाकून आत घुसला भैया पारवं कुठलं र याताना वाटत तरवाड्याच्या गाजपानात गावलं उन्हाचं डोळं मिटून पडलं होतं दिला दागडाचा टिप्पीररा पाडली दोन पारवं एका दागडा दोन घावली बघ अरे का सराब घेतला मुख्या जीवाचा अगं मुंबईला माणसाला माणूस खायला लागलाय पाखराचं काय घेऊन बसली मग आम्ही दादू नांगरे अजून तसाच उभा होता घे ते घोंगडं घे बासाहेब त्याने खुंटीवरचं घोंगडं घेतलं त्याची घडी तशीच भिंती कडेला टाकली आणि पारवे जवळ टाकून तो तिच्याकडे एकटक बघत बसला दादू तुझ्या घरचं चा कसं चाललंय तू तो लिंबू दिल्यापासून जरा बरं चाललंय बर का मग कसं काय फिरकला इकडं वाईचं दुसरं एक काम आहे बोल की मग सांगतो की कांगूने तिने सुनला हाक मारली आले आले आडाचं पाणी शेंदत असलेली कांगुणी घागर बादली तोतून आत आली काय वा ति वाईस गवतीच्या जवळच्या वाप्यातला चहा नको ना आता मीरा मामी अरे चहा केलेल्या चे आता जरा चवीला दोन पानं टाकू चहाची म्हणजे झालं आता तू आलाय म्हणून टाकायचं जरा बरा लागतो आलंय औषधी काय बरं का ताप थंड जाती म्हणून तर आम्ही केलाय इतर येळला बिलय चांगला शरीर आला होय तसा काय बाधिकार नाही हे मातूर खरं तेवढ्यात कांगुणे गवतीच्याची हिरवी जर्द पानं हातात घेऊन आली तिने ती पानं सासूजवळ दिली तिने ती चहा टाकली पाणी शेंदायचं झालं का हा रांजून भरून घेतलं का झालं ती ओ दुसरा बी भरून घे तुम्ही दोघं गा उद्या गावाला गेले मी कुठं भरत बसू मला घागर नाही आवडत काय कुठं जातोय जोड ती तिच्या माहेरला जाती तिच्या बानं दोघांच नि नावराबाई बोलवले माळीन मामीनं फडक्यातनं चहा गाळला दोन कप भरले अरे मला इतका नको आता मालकाज्यातनं चहा पिऊन आलोय यात्रा आमचं मालक दीपकराव अरे बघ तरी कसा लागतोय मग रान इकडं तुझा एक आगरीव दांडगा असतोय बाबा मीरानं बशी तोंडाला लावली दादूनं ही चा भुरकायला सुरुवात केली त्याला तो रुचकर लागला खरं लय चव असते बरं का गवती चाला वय आम्ही कावा तरी टाकतो कोणाचा आलं दोघांनी दोघांनीही का बश्या ठेवल्या कांगून ए सावकाशी आहे खरं चहा पिऊन जा बरं का वय लाव भोगूले ठेवल्या बघ ज्यादा पाहिजे असेल तर करून घे आणि मग मीरा माळेन उठली डोळ्यांची गोड उघडझाप करून म्हणाली काय रे ये इकडं मैदानात दादू उठला नाही मैदानात नको कर तिकडं देवघरात चाला म्हणजे द्वारा मंत्रून पाहिजे आमच्या मालकासनी नाही तर ताईत का तुझ्या मालकाचं कशात बिघडलंय बिघडलंय असंच अरे पण सांगशील का नाही बसा खाली सांगतो बाईजवार माळीण फतकल घालून सारवलेल्या भुईवर बसली दादू नांगरे तिथल्या एका झाडजूड मेडक्याला टेकून बसला तंबाखूची पिशवी खोलली आता गाढवाणी चहा पीला कशाला ते ईक खातो ह्याच्याशिवाय मजाच नाही ना कशात चांगली कालवून दाड धरली का लय मस्त वाटते बघ ब ते जाऊ दे कामाचं बोल काम जरा नाजूक आहे असू दे आमच्या मालकासनी एक द्वारा दे काळा नाहीतर पंचरंगी द्वारा दे मंथरून काय मालकाला झालंय काय काय भूत लागलं काय भूतच लागल म्हणायचं मालकाला हनुमाच्या पोरीचं भूत लागलंय काय म्हणतो दादू आ ना ती त्याच्या मनात बसली तिच्याशिवाय त्याला काही सुचना ती मिळल तवाच माझा जीव थंड होईल असं म्हणतात म्हणजे ती लगीन झालेली उजी वय हा हे पाप का बरं कारवं तुझ्या मालकानं नाही त्यांना ते पाप भी वाटत नाही गडी पाग जो राहायला लागलाय त्या पोरीच्या पायात अरे आता ती दुसऱ्याची झाली असं लोकांसाठी झुरून कसं चाललं थोरल्या मालकाला म्हणाव आता पोराचं लगीनवर कोण टाका गावातलंही भान भानगडी व्हायला लागल्या तुझ्या मालकाच्या कोणी सांगितलं तुमच्यासारखे नाही सांगितलं तर वाव करून आणत येत मालक बरं मग तू काय म्हणणं तुझं हे मतिर जमून टाका तुमच्या देवाचा त्यांनीच मला स्पेशल लावून दिलं तुमच्याकडं आणि ही शंभरची नोट बी दिली पैसे काय करायचं रे दादू आणि काम नाही झालं तर आता काम व्हायचं सोपं झालंय म्हणजे मी आधी सोपं करून ठेवलंय ते कसं काय असा तिने प्रश्न विचारला आणि तेवढ्यात कांगुणी बाहेरनं आत आली वय लाव चहा बघ पोरी हा घेते पोरीनं चहा ओतून घेतला दादू तळ तल तांबा तांबाखू खचसून वळायला लागला मीरानं तपकिरीची डबी काढली आणि नाकाला चिमट लावली नाकातनं झेणझेण्या आल्या मग काय म्हणते धाकलं मालक बोलण्यात जरा खंड पडला होता तो पुन्हा सुरू झाला हेच की त्याचं काय नाही हेच मत आहे सुनेचं चहा पिणं संपलं तिनं कब्बशी विसळली चुलीवर पालथी टाकली सगळं भरून ठेव ग पाणी भरलं हो, आता जनावरच नि ते माझी वय रन तुडून टाकाय बरं आणि कांगुणी बाहेर गेली ह्यांचं पुन्हा कुचू कुचू बोलणं सुरू झालं दादू तू सोपं केलंय म्हणला काम ते कसं बाबा आ ते सांगायचं राहिलं नाही का मग सांग की आता तिने पुन्हा एक चिमुडभर तबगीर नाकाला लावली दादू बाहेरून पिचकारी मारून आला पुरीला आता काय दालला नेत नाही ते का मालकाला ही पोर मिळावी म्हणून मी मुंबईवाल्याचं कान भरलं नदीच्या काठाला फिरायला आला तवा ते कस काय मालकाने एकदा त्या पोरीबरोबर केली ती झाटापट त्यात तिच्या हातातली काकणं फुटली मानगाट राग तळलं झालं तर पातळाचा काठ पेटला बरं मग आता पोरगे वरडली तसं शेजारी पाजारी आलं धावून मायकानं ठ्याण आटली मग तू हनुमाच्या जावेचं कान कसं भरलं मी सांगितलं त्याला म्हटलं आणि पुरीचे संबंध आहेत दररोज दोघं दुपारच्या पाऱ्यात माणसं रानामाळात गेल्यावर खैंदूळ घालत्यात त्यातच एक दिवशी म्हटलं तिच्या बांगड्या फुटल्या मनगटात घुसल्या आणि त्या दांग्यात बी पेटलं पाहिजे तर तिचा मनगड बघा बी बघा दादू पुढे सांगायला लागला पाहुण सटक्यात उठला बिन जेवता गाडी आणली पोरगी कायमची तुमच्या इथं ठेवा म्हणून निघून गेला म्हणजे मालकासाठी ही बनवा बनवी केली मनकी आता मालक फार झुरणील लागला काय करणार जावाय पोरगी टाकून पळाला असं कर काहीतरी असं म्हणून मालकाने मला कामगिरी दिली ती त्याच्याबद्दल बिदागी बी ठरली होती बिदागी किती एक हजार रुपये दादू बेसदांदा की हो आपण जोखीम केवढी मिरामा आम्ही तेवढ्यात कांगुणी आत आली आता तिने पदर खोवला होता कासोटा घातला होता काय गर? गरम पाणी चुली ठेवलं श्यानघान झालं पाणी धावलं आता वैरण बी टाकून झाली आता हातपाय धू भाकरीला बस पाच वाजा आलं हा तांदूळ बी टाकते आवर ग बाया सून ऊन पाण्याचा भगुलं घेऊन बाहेर गेली आणि मीरानं दादूला विचारलं दादू मला किती बी दागिर काय मालक देतील ती तू सांग आता मी काय सांगणार अरे तुझ्या मनानं सांग मालकाकडनं घेऊन दे तुझं एवढं ऐकाना तु ऐकतील पण काम झाले हो। काम झालेवच हो की मी पन्नास रुपये द्यायला लावण अरे वा तुला हा सर आणि मला पन्नास रुपये बर शंभर द्यायला लावतो दादू मी दोनशे घेईन अरे तुझी इच्छा पण काम फक्काड झालं पाहिजे काम मस्त होणार मग ते झालं दादू उठला दाडाची तंबाखू बाहेर थुंकून आला तांब्यानं गेळ्यातलं पाणी घेतलं छपरा बाहेरच्या दगडावर खळाखळ चूल भरली आणि धोत्रानं तोंड पुसत तो आत आला मिराई उठली पातळ एक वेळ सरळ केलं झिंज्या बांधल्या आणि तिने देवघराचं दार उघडलं तिथल्या पाटावर टेकली ताईत देते बघ तुझ्या मालकाला दंडात नाही तर गळ्यात बांधायचा ताईत नेहून द्यायचं काम करतो मग काय का करणं नाही नाही नीट सांगा नाही तर काम नाही व्हायचं दादू बसला तिने चुलीतला निखारा आणला त्यावर उद सोडला दोरा आणि ना ताईत त्याच्यावर धरला दुसऱ्या खोक्यातला मंत्र टाकलेला पिवळा कागद दुमडून तो ताईत्यात घातला टोपण बसवलं आई येल्लू माझ्या लेकराचं काम होऊन दे काय आडाफाटा आणू नग पोरग माझं त्यासाठी खुळ कावर झालंय त्याची विच्छा पूर्ण कर असं म्हणून तिने पुढचे तांदूळ मुखवट्यावर टाकले आणि ताईत बंद करून दोऱ्यात ओवला कागदाच्या पुडीत बांधला कपाळाला लावला आणि दादूच्या हातात दिला दादूनं हात जोडले पन्नास रुपये आत्ता पैसे येतोय माझ्याजवळ सगळंच एकदम देतो ब चालन मीरानं त्याला संमती दिली काम होईन का अरे काम झालं म्हणून समज आत्ता ह्या घटकाला त्या दोघांची भेट होती नजर तरी होतीच बघ खरं एवढा जाली मी मग तीर अरे सगळं आयुष्य घालवलं की ह्या कामात असं म्हणून ती उठली तसा दादूही उठला दोघे देवघरातनं बाहेर आले दादू कोपऱ्यातली पाखरं उचलायला लागला ए बाबा अरे हाता देवाचा दोरा मास्कांड जवळ घेतोय अ ते बी खरंच की माझ्या काही लक्षात नाही आलं बरं का आणि हे बघ किंवा ताईत भुईवर ठेवायचा नाही ठेवायचा असला तर खुटीला अडकवायचा आंघोळ करताना त्यात पाणी जाऊ द्यायचं नाही बरं सांगतो मी आणि आता पारवं काही घेत नाही अरे एवढ्या मोठ्या कामापुढं पारवेची काय अपूर्वा आहे बाहे बरं छलू का पोरगा रानात ना आला म्हणजे पाखरं सोलून घे खावा शिजवण रस्सा खरा झंझणीत नाही नाही मास्कांडाचं नाव बी काढू नको ताई जवळ असताना काम झालं नाही तर आमच्याकडं काय नाही बघ हां बरं बरं असं म्हणून दादू वाटेला लागला चौकटीत उभी राहून मीरा दादू मांगाच्या मावळत्या प्रकाशात दिसणाऱ्या आकृतीकडे बराच वेळ नंतर बघतच राहिली मित्रांनो हा चौथा भाग इथेच संपला पाचवा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो